प्रत्येक डब्याला कम से कम 70-80 किलोमीटरचा प्रवास त्याचा आहे, कारण मुंबईमध्ये अलग अलग ठिकाणी प्रत्येक जण राहतोय. घरापासून तर पार हर स्टेशनपर्यंत मी सायकलवर प्रवास माझा, कधी गाडीनं नाही कधी रिक्षाने नाही काय नाही प्रवास, पूर्णपणे सायकलवर माझं, म्हणजे आत्तापर्यंत मी आहे हे सायकलवर मा प्रवास गेला. 130 वर्षाचा प्रवास जर आपण एकदम निरखून जर पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळं पण असं दिसेल की डब्बेवाला हा कधीही कार्बन एमिशन करत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा वापर करत नाही, कोणत्याही प्रकारचा कागदाचा किंवा प्लास्टिकचा वापर केलेला दिसत नाही, फक्त आणि फक्त सायकलचा. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फ्युल कंजप्शन व्हेकल जराही यूज केली जात नाही. आज डिझेलची पेट्रोलची महागाई पकडून आज साधारण सामान्य माणूस जगू शकत नाही शहरात. डबोलांचा जर तुम्ही रोजचा प्रवास पाहिला आणि त्याचा जर वापर आपण केला तर जवळपास डब्यावाल्यांना मिळणारे उत्पन्न हे त्याच्यापैकी जवळपास 25-30% उत्पन्न हे त्यांच्या फक्त त्यांचा खर्च हा त्या पेट्रोल मागे आणि त्या बाईक मागेच होऊ शकतो. पेट्रोल बाईकमुळे प्रदूषण सुद्धा जास्त प्रमाणात होतं. इलेक्ट्रिक बाईकमुळे प्रदूषण आपण वाचू शकतो आणि लोकांचं आरोग्य त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आता इलेक्ट्रॉनची गाडी आल्यामुळं जे आम्ही सायकलचं वजन जेवढं व्हायचं ते आम्हाला शरीराने माहीत हातात ताकद असायची तेव्हा ती सायकल आम्ही पुढे न्यायचं. आता इलेक्ट्रॉनच्या गाडीवर काय, तुम्ही 4 गुणी टाका 5 गुणी टाका किती नेलं तरी ती गाडी जागच्या जागी आपल्या हातात उभी राहते. आरामशीर उतरू उतरा आरामशीर लावू, आजूबाजूला त्रास नाही. बाजूचा मोटरसायकलवाला आला त्याला त्रास नाही, मोठी गाडी आली त्याला त्रास नाही. त्या गाड्यांपासून आम्हाला त्रास आहे पण आमच्या इलेक्ट्रॉनच्या गाडीपासून त्यांना त्रास काहीच नाही. इलेक्ट्रॉनिकचा आम्हाला फायदा एवढाच आहे का पेट्रोलपासून बचत आहे, नंतर आज पेट्रोलवर जर गाडी चालवली असती तर आमचे दिवसाचे 300-400 रुपये हे नुकसान झाले असते, तर तसे आमचे दिवसाचं 20 युनिट पडत होते तर आम्हाला हे आमच्यासाठी परवडण्याची बाब. 5 वाजता तो डबे काढायचा सायकलीवर द्यायचा घ्यायचा, मग नंतर मी डिजे यायचा दुकानावर, ते पण सायकलीवरच काम करायचं रात्रीचं 9-9:30 लास्ट रेट 10 तिथून पुढे येणार मग घरी जाणार आम्ही. तर 2018 पासून मला इलेक्ट्रिक बाईक मिळाली, तिथून पुढं म्हणजे दिवसभर कंटिन्यू काम करतो दिवसभर. मग संध्याकाळपर्यंत मला थकवा बिकवा काय नाही, तर फक्त डबावाला जास्ती करून डेलोरला सायकल वापरतात ना. हर आदमी आता साधा बी माणूस बाईक वापरतो. आता ट्रॉफिकचं प्रमाण जास्तीच वाढतच चाललं आहे. एक सिग्नल गाडी ट्रॉफिक लागली का सगळ्यांना गरमी होती, गरमीनं ते ट्रॉफिक ती धूळ सगळं अंग व डोळे सगळे उडतं ते, त्याच्यामुळं हा शरीराला प्रॉब्लेम आपल्यालाच प्रॉब्लेम जास्ती आहे. हे इलेक्ट्रॉनिक बाईक आल्यापासून थोडासा प्रॉब्लेम म्हणजे मी तर म्हणतो माझ्या मनाने सगळं संकट दूर होईल. डबेवाला हा आत्तापर्यंत सायकलवरती आपला प्रवास करत आलेला आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता पार्ट टाईमनुसार आमचे काही लोक अनेक डिलिव्हरीचं काम सध्या चालू आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा काही कंपनीशी जोडण्याचं काम चालू आहे. त्यासाठी काही जणांचा प्रवाससुद्धा मोठ्या प्रमाणात 30-40 किलोमीटर अंतरावरती होऊ शकतो, तो सायकलवरती पॉसिबल होऊ शकत नाही. मग त्यासाठी आम्ही ई बाईकची सुविधा चांगल्या प्रकारे करण्याचं ठरवलेलं आहे आणि भविष्यात डबेवाले पूर्णतः इलेक्ट्रिक बाईकचा वापर करून चांगल्या प्रकारे काम करू शकतो. गेले 130 वर्ष आम्ही पर्यावरण जपण्याचाच प्रयत्न केला आणि इथून पुढे पण देखील आमचा प्रयत्न हाच असेल की पर्यावरणपूर्वकच आपल्याला राहणं गरजेचं आणि पर्यावरणाला काहीतरी आपण दिलं लागतो आणि पर्यावरणाचा ह्यास आपल्याला थांबवला गेला पाहिजे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक व्हेकलकडे जम करून आम्ही कदाचित हा पर्याय आम्ही पूर्ण आमच्या डब्यावाल्यांकडे उपांग करून देतो आहे. इलेक्ट्रॉनिक व्हेकलकडे सर्वात जास्त जम करण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून प्रदूषणरहित सेवा आपल्या ग्राहकांना देऊ शकू आणि आपण पर्यावरणाचा ह्यास थांबवू शकू आणि पर्यावरणाला काहीतरी देणं लागतो ते आम्ही देऊ शकू.